पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथे आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत पानपट्टी हॉटेल आणि टपरी वगळता सर्व दुकाने उघडण्यास मुभा देण्यात आली होती अत्यावश्यक दुकाने नेहमीच उघडी असायची पण आज सलून भांडी बेकरी इलेक्ट्रिक हार्डवेअरची दुकाने कपड्याची स्टेशनरीची दुकाने सर्वच दुकाने उघडल्यामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दी झालेली दिसून येत होती स्टेशनरीच्या दुकानात सलूनच्या दुकानात गर्दी दिसून येत होती एवढ्या दिवस लॉकडाऊन पाळण्याचा उपयोग काहीच दिसून आला नाही लॉकडाऊनचे तीन तेरा उडाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं वाहनांची आणि नागरिकांची रेलचेल दिसून येत होती कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे त्याला नागरिकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे असे आवाहन आम्ही सी न्यूजच्या माध्यमातून करीत आहोत